हे पैठणीच्या विणकामाचं वैशिष्ट्य आहे. त्याला डबल इंटरलॉकिंग असं म्हटलं जातं. पैठणीमध्ये सगळ्यात जास्त काळा रंग बघायला मिळतो जुन्या पैठण्यांमध्ये. नक्षीचा अभ्यास करता आपल्याला असं दिसतं की पेशव्यांच्या काळामध्ये पैठणीचा उत्कर्ष झाला. आत्ताच्या पैठण्या आपण बघतो तर अतिशय बेजबाबदारपणे रंग वापरले जातात. तो रेखीवपणा कालांतराने पूर्ण जाऊन आजच्या काळामध्ये त्याचं एक अतिशय बटबटीत स्वरूप समाजामध्ये आणि बाजारामध्ये निर्माण झालेलं आहे. जेव्हा बाकीच्या साड्यांची किंमत 10 रुपये असायची, त्यावेळेस पैठणीची किंमत साधारण 60 रुपये 50-60 रुपये वगैरे असे असायची. आणि हे बाजारात जे मोराबद्दलचे जे काही समज पसरवले गेलेले आहेत, तर त्याच्याविषयी आता मला एक कोणीतरी आता सांगितलं की पदरावरती जरतारी हा मोर नाचरा हवा, तर ह्याच्यावरून ते दिसतं. म्हटलं त्याचं पुढची ओळख काय आहे, तर नेसव शालू नवा असं आहे. तो कोणता शालू, तो पैठणी शालूच आहे का बनारसी शालू, असं काही लिहिलेलं नाही आहे त्या गाण्यामध्ये. नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. साडी म्हणजे पारंपरिक वस्त्रातील एक जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे विविध प्रकारच्या विविध रंगांच्या साड्या असाव्यात असं जवळपास प्रत्येक स्त्रीला वाटतं. आपण सध्या पाहतो की मार्केटमध्ये देखील या साड्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्राची ओळख आणि साड्यांमधील प्रचंड लोकप्रिय पारंपरिक महावस्त्र म्हणजेच पैठणी, याच पैठणीचा इतिहास, तिची वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर या पैठणीबद्दल लोकांमध्ये असलेले समज गैरसमज देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विनय नारकर. ही जी झपूर्झामधली वस्त्रकथी ही गॅलरी आहे, हे वस्त्रांचं दालन आहे, याचं क्युरेटर म्हणून मी काम करतो. वस्त्रकथी मागचा हेतू असा आहे की महाराष्ट्रातल्या आणि दख्खन भागातल्या विशेष जी वस्त्र होती, जी अभिजनांची आणि सामान्य जनांची वस्त्र जी इतिहास काळामध्ये होऊन गेली, त्यांचं एक प्रदर्शन इथं असावं, त्यांचा संग्रह इथं असावा आणि आपल्या वस्त्रसंस्कृतीची माहिती लोकांना व्हावी. आपली काय प्रकारची वस्त्र होती, त्याच्या मागचे डिझाईन्स काय होत्या, त्याचे कॉन्सेप्ट काय होते, अशा प्रकारे ह्या सगळीच माहिती आणि त्याच्या ऐतिहासिकतेची माहिती, त्याच्या तांत्रिक गोष्टींबद्दलची माहिती आणि वस्त्र परंपरांबद्दलची माहिती व्हावी म्हणून हे दालन आपण सुरू केलं. आमच्या संग्रहात साधारण 150 ते 200 जुन्या पैठणी आहेत. त्यापैकी निवडक 40-41 पैठण्यांचं हे प्रदर्शन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पैठणीचा इतिहास बघायला मिळतो, पैठण्यांची पैठणी बदलत कशी गेली, पैठण्यांमध्ये कसे बदल होत गेले 200-250 ते 150-100 वर्षांपर्यंत, ह्याच्यामध्ये काय बदल झाले, ह्याच्यापैकी आधी सूत काय होतं, नंतर रेशम कसं आलं आणि ह्याच्यामध्ये नक्षी काय प्रकारच्या होत्या, हे आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि ह्याच्यामधला उत्कृष्ट आविष्कार, ह्या पैठणीच्या वस्त्रकलेमधला उत्कृष्ट आविष्कार दाखवणारी पण काही वस्त्र, काही पैठण्या, पैठणीची शैली आपल्याकडे आहेत. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैठणी ही काय वस्त्र आहे, इतर साड्यांपेक्षा त्याची विशेषता काय आहे किंवा वेगळेपण काय आहे, हे आपण तिथल्या माहितीद्वारे आणि वेगवेगळ्या पैठण्यांद्वारे आपण इथे विस्तृतपणे दाखवलेलं आहे, इथे माहिती लिहिलेली आहे. पैठणी जसं नावाप्रमाणे आपल्याला कळतं की पैठणीतलं वस्त्र आहे, पैठण इथे याची सुरुवात झाली, तशी वस्त्र परंपरांची सुरुवात पैठणीमध्ये आपल्याला साधारण याचा इतिहास 2000 वर्षांपूर्वींचा आहे, पैठणच्या वस्त्रांचा इतिहास. पण त्यावेळेस साधारण असं समजलं जातं की पांढऱ्या रंगाचं मसलीन कापड तिथे त्यावेळेस बनायचं किंवा त्याच्यापासून साड्या असतील किंवा इतर वस्त्र असतील तर ती त्यातून बनायची आणि तिथून निर्यातही व्हायची, असा खूप महत्त्वाची पेठ आहे पैठण ही. आणि पैठणी म्हणून जे आपण आज वस्त्र किंवा साडी म्हणून जी आपण ओळखतो, ती साधारण 16व्या शतकाच्या सुरुवातीपासून किंवा मध्यापासून त्याचा सुरुवात झाली असं मानलं जातं. साधारण मराठी साड्या किंवा दख्खनच्या साड्या म्हटलं तर आपल्याला गंडेरी पदर म्हणजे पट्टे पट्टे असलेला पदर आपल्याला पाहायला मिळतो आणि ते त्याचं मराठी पण असतं. पण पैठणी ही मराठी साडी असूनही त्याचा पदर वेगळा आहे, म्हणजे याचं वेगळे पण ह्याच्या पदरात आहे. महाराष्ट्रातली इतर कोणतीही साडी आणि इतर कुठल्याही साड्यांचे काठ एक ठराविक असतात, नारळी काठ असतील म्हणा, कट्यारी काठ असतील म्हणा, पेटी काठ असतील म्हणा, चटई असतील, असे रुई फूल काठ, हे काठ साधारण सारखे असतात कोणत्याही परंपरेमध्ये. पण पैठणच्या ह्याच्यामध्ये वेगळे पण आहे याचा पदर. पदर म्हणजे काय, आता तुम्ही इथं बघू शकता, इथे एक जरीचा पदर दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये ही जी नक्षी आहे ती रंगीत रेशमाने बनवलेली नक्षी आहे, ही आपल्याला दिसते, म्हणजे रेशम असेल किंवा सुती असेल. पण त्याच्यामध्ये ह्या नक्षीमध्ये काय वेगळे पण आहे, तर एकी बाजूने जर विणले जाते आणि त्याच्या मधल्या बाजूला
ह्या नक्षी, ही जे नक्षी असेल, वेल वेल असेल, पानं असतील, फुलं असतील, ती केली जाते. त्याचं वैशिष्ट्य आहे असं की ती करण्यासाठी वरून वेगळा धागा वापरला जात नाही. विणतानाच ती नक्षी जरीच्या बाजूनेच विणली जाते इंटरलॉकिंगच्या पद्धतीने. याला डबल इंटरलॉकिंग असं म्हटलं जातं. तर तुम्ही मागच्या बाजूनी हे ते बघू शकता की हे इंटरलॉकिंग केलेलं आहे आणि पुढे आणि मागे जवळपास ती सारखीच दिसते. म्हणजे त्याच्यावर बुट्ट्यांसारखं, जॅकॉर्डच्या बुट्ट्यांसारखं वर काम नसतं, तर त्या सेम प्रतलावर काम होतं. हे पैठणीच्या विणकामाचं वैशिष्ट्य आहे. त्याला डबल इंटरलॉकिंग असं म्हटलं जातं. हे आपण पाहू शकतो. आता ही पैठणी झाली आणि पैठणीमधले रंग पण वैशिष्ट्यपूर्ण असतात. आधी बरेच रंग बनायचे, पण हा जो आपण बघतोय तो बैंगणी रंग, हा सुद्धा एक मराठी स्त्रियांच्या खास आवडीचा रंग समजला जातो. पण काळा रंग हे महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य आहे. अगदी लोकप्रिय वस्त्रांमध्ये सुद्धा काळा रंग, पैठणीमध्ये सगळ्यात जास्त काळा रंग बघायला मिळतो जुन्या पैठण्यांमध्ये. आणि असं समजलं जातं की ही पैठणीची जी वस्त्रकला आहे ती काळ्या रंगात सर्वात सुंदर दिसते असं एक मान्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचं वावडं नव्हतं, आपल्याला ते आजकालच थोडंसं वाढीस लागलेलं आहे. त्या इतिहासाच्या दृष्टीने किंवा वस्त्रकथीमधलं हे प्रदर्शन बघता आपल्याला पैठणीच्या तंत्रासोबत, पैठणीचा इतिहास आणि त्याच्या अनुषंगाने असलेली संस्कृती या सगळ्याच गोष्टींची माहिती होते. किंवा आपण बाकीच्या ठिकाणी बघू शकता की पैठणीचे उल्लेख असलेली काव्य, अभंग किंवा काहीशे वर्षांपासूनच्या त्याही आपण इथं घेतलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच्या काही ओव्या असतील त्या घेतलेल्या आहेत. हे सगळंच विषयपूर्ण, पैठणी हा विषय सगळ्या बाजूनी आपल्याला समजावा त्यासाठी आपण हे वस्त्रकथे दालन बनवलेलं. पैठणीचा इतिहास पाहता आपल्याला जर समकालीन साहित्यातून त्याचे काही जे संदर्भ मिळतात ते एकनाथांच्या काळापासून साधारण आपल्याला पैठणीचे संदर्भ मिळायला लागतात. म्हणजे काही अभंगांमध्ये आहे, काही लावण्यांमध्ये उल्लेख आहेत ज्याच्यामधनं आपल्याला पैठणी हा शब्द मिळतो, पैठणीबद्दलची थोडीफार माहिती मिळते. आणि इतिहासकालीन कागदपत्रांचा अभ्यास करता आणि त्याच्यातल्या नक्षीचा अभ्यास करता आपल्याला असं दिसतं की पेशव्यांच्या काळामध्ये पैठणीचा उत्कर्ष झाला. हे काय असतं, कुठल्याही क्राफ्टसाठी, कुठल्याही कलेसाठी राजाश्रय मिळणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याशिवाय ती कला त्याच्या उत्कर्षास पोहोचत नाही. तर त्यावेळेस पैठणीचा उदय झाला आणि त्याला काही वर्षांमध्येच पेशव्यांसारखे राज्यकर्ते जे पैठणीवर रातोरात प्रेम करणारे होते आणि कोणत्याही कलेला अगदी नावाजणारे होते, तर त्यांच्यामुळे त्यांनी लक्ष दिलं. माधवराव पेशव्यांनी तर काही ठिकाणी पत्रांमधून पैठणीवरच्या काठांवर नक्षी कशी असावी हे स्वतः नमुना काढून दाखवलेला आहे. इतकं त्यांनी लक्ष देऊन सतत त्याला पुरावा केला आणि त्याचा उद्घर्ष साधण्यास त्यांची खूप मदत झाली. पैठण होतं, पैठण नंतर रघुजी नाईक हे सरदार होते, मराठा सरदार. त्यांनी त्यांच्या पुढाकारांनी काही विणकर त्यांनी येवल्याला नेले. येवल्यामध्ये ती पेठ सुरू झाली. येवल्याची पेठ खूप नावारूपाला आली. आणि नागपूरला, नागपूरचे भोसले आहेत तर रघुजी भोसले दुसरे, तर त्यांनी सुद्धा 18व्या शतकाच्या सुरुवातीला साधारण त्यांनी काही विणकर पैठणहून नागपूरकडे नेले, विदर्भामध्ये नेले, आणि तिथं पैठणीची पुन्हा तिथं एक परंपरा सुरू झाली. तर हे अशा प्रकारे परंपरा वाढत गेली, तंजावरपर्यंत गेली काही काही ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणी आपापली त्याचं रूप होतं. बुऱ्हाणपूरला काही पैठण्यांचं निर्मिती व्हायची, पण प्रत्येक ठिकाणची त्याची खासियत होती. आता आपण जेव्हा मगाशी बोलत होतो की पैठणीवरची नक्षी, आता आपण बघितलं आकृती, ही नक्षी जी आहे त्याला बारो पंजा म्हणतात. ती आकृती वेल आहे, आसावली वेल आहे, आणि त्याचे काठ नारळी काठ आहे. हे साधारण आपल्याला ह्या सगळ्या ज्या 200 वर्षांपासूनच्या ज्या पैठण्या बघतोय तर साधारण ही नक्षी खूप प्रचलित दिसते. आणि मग आता असा समज लोकांचा झालेला आहे की मोर असणं पैठणीमध्ये हे कंपल्सरी आहे. असं कुठेही आपल्याला कुठेही असं विधान करता येत नाही की पदरावर मोर असले पाहिजे तर ती पैठणी असते. तर हा अतिशय चुकीचा समज पसरला आहे का कुणी पसरवला आहे हे सांगता येणार नाही, पण तसं काही नाही आहे. आणि आपण जर प्रपोर्शनच्या, प्रमाणाच्या भाषेत बघायचं झालं तर ह्या पैठणी आपण बघतो त्याचे बघितलं की आपल्याला एक जसं की प्रमाणबद्धता लक्षात येते, त्याच्यामधले एक सुटसुटीतपणा लक्षात येतो, त्याच्यातला रेखीवपणा लक्षात येतो. तो रेखीवपणा कालांतराने पूर्ण जाऊन आजच्या काळामध्ये त्याचं एक अतिशय बटबटीत स्वरूप समाजामध्ये आणि बाजारामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्यामधल्या रंगांचा वापर, अतिशय संयत रंगांचा वापर हे पैठणीचं वैशिष्ट्य आहे. घरंदाजपणा त्यामुळे सुद्धा येतो. पण आत्ताच्या पैठण्या आपण बघतो तर अतिशय बेजबाबदारपणे रंग वापरले जातात.
तर घरंदाजपणा हे वैशिष्ट्य पैठणीचं आहे ह्याच्याशीच आपण तडजोड केली असं होतं. तर त्याच्यामुळे फक्त तांत्रिक गोष्ट म्हणजेच पैठणी का हा एक मुद्दा फार महत्त्वाचा चर्चेला गेला पाहिजे आणि माझ्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की फक्त तंत्र हे डबल इंटरलॉकिंगचं तंत्र आहे म्हणून ही पैठणी आहे का, तर हा प्रश्न विचारला गेला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याला काही परंपरा म्हणून त्याला काही वारसा आहे की नाही, त्या वारशाशी आपण किती प्रामाणिक आहोत हे मुद्दे आपण घेतले पाहिजेत. आणि पैठणीच्या आपण किमती पण बघतो आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीच्या पैठणीच्या किमती दिसतात, त्याच्याबद्दल आपण तसं ठाम विधान नाही करता येत. पण काही म्हणजे काही जुन्या काळात आपण ऐतिहासिक काळाबद्दल बोलतोय तर जेव्हा बाकीच्या साड्यांची किंमत 10 रुपये असायची त्यावेळेस पैठणीची किंमत साधारण 60 रुपये 50-60 रुपये वगैरे अशी असायची. तर साध्या साड्यांमध्ये त्याच्यामध्ये अशा किमतींचा फरक होता आणि त्याच्यामध्ये सोनं किती होतं त्याच्यापासून ती पैठणीचा दर आणि त्याचं नावही असायचं 8 मासी पैठणी 12 मासी पैठणी असं त्याचं नावही असायची. त्याच्यामध्ये सोन्याचा कंटेंट किती होता ही एक पैठणीची ओळखच आहे. जसं आपण ढोबळपणे बघायला पैठणीची ओळख म्हणजे जी 15 वर जी नक्षी असते तशीच ती मागे दिसते तसं आता आपण आज बघितलं. तर तो एक महत्त्वाचा निकष आहे की ती पैठणी हाताने विणलेली गेली आहे का ती जॅकॉर्डवर विणली गेलेली पैठणी आहे. तर हे तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर हा आपण निकष बघू शकतो की दोन्ही बाजूला ती सारखी नक्षी दिसती आहे का, तर हा त्याचा एक महत्त्वाचा निकष आहे. साधारण सगळीकडे आता रेशमाचीच पैठणी बनते, काही ठिकाणी कॉटनची बनते, पण ते आणि आधीचं कॉटन ह्याच्यात काही साम्य नाही. साध्या मर्सराइज कॉटनमध्येही पैठणी बनते, तर ती ह्या ऐतिहासिक पैठणीशी त्याची तुलना करणंही योग्य नाही आहे इतका त्याच्या त्या दर्जामध्ये एकूण सगळ्या दर्जामध्ये फरक आहे. महाराष्ट्राची ओळख आहेच पैठणी, आपण कुठे जरी गेलं तरी पैठणी म्हणजे आणि महाराष्ट्राची जेव्हा विषय निघतो तेव्हा पैठणीचा विषय हमखास निघतो. पण मला असं सांगायचं आहे की जी आपल्या अस्मितेशी निगडीत ही जी कला आहे तर त्याच्याबाबतीत आपण किती प्रामाणिक आहोत आणि त्याचं किती बाजारीकरण केलं आहे हे मात्र आपल्याला अगदी लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि तो अतिशय महत्त्वाचा उद्देश आपण घेऊन हे वस्त्र दालन आणि किंवा वस्त्रसंग्रहालय सुरू केलं आहे की तुम्ही बघा की आपला वारसा काय आहे आणि आता सध्या आपण काय करतो आहे, पैठण्यांची आपण काय अवस्था केलेली आहे. तर हे आपण अगदी डोळे उघडे ठेवून बघू शकतो. त्यासाठी ह्या दालनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आपला वारसा आपली परंपरा आणि आपली कला हे समजून घेण्यासाठी. तर नक्की अवश्य लोकांनी ह्याच्याशी तुलना करावी, इथल्या पैठण्यांशी आणि बाजारातल्या पैठण्यांशी तुलना करावी, रंगांच्या बाबतीत करावी, प्रमाणबद्धतेच्या बाबतीत करावी, नक्षीच्या बाबतीत करावी. आणि हे बाजारात जे मोराबद्दलचे जे काही समज पसरवले गेलेले आहेत तर त्याच्याविषयी आता मला एक कोणीतरी आता मग सांगितलं की पदरावरती जरतारी हा मोर नाचरा हवा, तर ह्याच्यावरून ते दिसतं. म्हटलं त्याच्या पुढची ओळख काय आहे, तर नेसव शालू नवा असं आहे. तो कोणता शालू, तो पैठणी शालूच आहे का बनारसी शालू, असं काही लिहिलेलं नाही आहे त्या गाण्यामध्ये शांताबाईंनी. तर हे फार चुकीचे समज पसरवले गेलेले आहेत किंवा पसरले आहेत. तर त्यापासून आपण वाचायचं असेल तर आपण पैठणीबद्दलचं शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही आमचा एक खारीचा वाटा म्हणून हे एक दालन सुरू केलं आहे. पैठणीचं शिक्षण आहे एका प्रकारे, इथं येऊन आपण सगळी माहिती घेऊन पैठणीबद्दल आपण आपली जाण वाढवू शकतो. आपली परंपरा, वारसा आणि कला याबाबत जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील या दालनाला एकदा नक्कीच भेट द्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभासच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.